पहिल्या टप्प्यात राज्यातील 17 शहरात 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्यात येईल. या योजनेच्या करता 80 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारं अनुदान पहिलं 10,000 रुपये होतं, आता ते 10,000 रुपयावरून 25,000 रुपये करण्यात आले आहे. राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन गर्भाशय मुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल, त्यासाठी 78 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात येईल. रुग्णांची विशेषतः आमच्या गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने आण करण्यासाठी 3,324 रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्यातील जुन्या रुग्णवाहिकांच्या जागी नव्या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येतील. महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवण्यासाठी हर घर नल हर घर जल संकल्पनेअंतर्गत जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातून 1,25,66,986 घरांना न जोडणी देण्यात आली आहे. राहिलेल्या 21,04,932 घरांसाठीचे काम प्रगतीपथावर आहे. स्वयंपाकांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा फार जवळचा संबंध असतो. महिलांच्या आरोग्याच्या नेहमीच तक्रारी कमी करायच्या असतील तर त्यांना स्वच्छ इंधन पुरवणं ही आपली जबाबदारी आहे. LPG गॅसचा वापर त्या दृष्टीने सर्वात सुरक्षित असल्याने या इंधनाचा वापर वाढवला पाहिजे. गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडेल यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मी आज जाहीर करत आहे. ही योजना पर्यावरण संरक्षणाला सहाय्यभूत ठरेल.